तू बाहेर पडलीस तर तुला नाही नाहक तुझ्या बाळाला त्रास होईल ग, कारण मनात आणलं तर मी काहीही करू शकते. हो आता डेव्हलपमेंट झालीये, म्हणजे आता तिचा विश्वास बसलाय आमच्यावरती आणि ती कागदपत्रांवर सह्या करायला तयार झालीये. सॉरी मिसेस माटेगावकर, त्या जरी सह्या करायला तयार असतील तरी सध्या त्याचा काही उपयोग नाही. बाबा आम्हाला बोलवलं? हो, कालचा प्रकार तुमच्या लक्षात आला असेल. प्रधान वकिलांचा मलाही फोन आला होता. पण बाबा जर समजा वहिनीने सह्या देऊन टाकल्यात तर बिघडलं कुठं? शेवटी ती आपलीच आहे. ती आपली आहे असं तू म्हणतो, मी म्हणतो, हा म्हणतो, पण आता तुमच्या पुढे तुमच्या आईबद्दल काही बोलणं योग्य नाही. पण तुमच्या आईला माणसांना आपलं म्हणण्यात इंटरेस्ट नाही तर इस्टेट आपली म्हणण्यात इंटरेस्ट आहे. म्हणजे याचा अर्थ वहिनीने जर सह्या दिल्या तर ती या घरात आपल्याला दिसणार नाही. बाबा खरं तेच सांगतोय. बाबा मग आम्ही काय करायचं? काही नाही, तुम्ही विमलला धीर द्यायचा, तिला सांभाळायचं, आई पुढे तिला सपोर्ट करायचा. थोडक्यात काय, आईच्या विरोधात जायचं. ती चुकते आहे म्हणून. हो पण आपण चुकतोय हे तिच्या लक्षातच येत नाहीये. तिला लक्षात घ्यायचंच नाही ना मुळे. त्यामुळे तिला समजावण्यापेक्षा विमलला सांभाळायला हवं आपण. आता सध्या प्रधानांनी तिला थोपवून धरलंय, पण विमलच्या सह्या घेण्यासाठी ती काय करेल तिचा नवरा असून मी देखील सांगू शकत नाही. अजय, अरे आपण आपल्या चांगुलपणावर विश्वास ठेवूया. चांगुलपणामुळे सगळं चांगलंच होत. बोलावल्याप्रमाणे तुम्ही आलात, बरं झालं. हो म्हणजे तुमचा फोनच तसा होता ना? त्याला कारणही तसंच आहे, तुमच्या आईचा फोन होता.
की देवधरची पत्नी कागदपत्रांवर सह्या करायला तयार आहे म्हणून. मला एवढंच जाणून घ्यायचं आहे की 3 वर्ष जी मुलगी सह्या करायला तयार नव्हती ती एका दिवसात कशी तयार झाली? नाही, तुमच्या या प्रश्नाचं उत्तर आमच्याकडेही नाही. काय झालं सांगतो. देवधर जेव्हा आजारी होता तेव्हा मुनिमजींच्या थ्रू त्याने मला निरोप पाठवला होता की जर त्याच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याची पत्नी विमल आणि मुलगा सूरज यांचा अधिकार अबाधित राहील याची काळजी मी घ्यावी म्हणून. याचा अर्थ देवधरला सुद्धा शंका होती? अर्थातच. मग हे सगळं तो आम्हाला आधीच का बोलला नाही? आम्ही तेव्हाच काहीतरी केलं सर. ही गोष्ट 4 वर्षांपूर्वीची आहे, राईट? याचा अर्थ तुम्ही त्यावेळी 4 वर्षांनी लहान होता आणि शिक्षणासाठी शहरात होता. आणि मला असं वाटतं की देवधर घरातून नाहीसा झाल्यानंतर 10 दिवसांनी तुम्ही घराकडे आला होता. हो, म्हणजे आम्हाला कोणी कळवलंच नाही ना. मला तेच म्हणायचं आहे की परिस्थितीच तशी होती. परिस्थिती तशी होती की निर्माण केली गेली त्याचा शोध घ्यायला हवा. पण आत्ता मी तुम्हाला मुद्दाम सावध करायला बोलवलं. मिसेस माटेगावकरांशी बोलताना मी असं बोलून गेलो की देवधर हयात नाही हे एकतर आपल्याला पुराव्यानिशी सिद्ध करावं लागेल किंवा देवधर घरातून नाहीसा झाल्यापासून 7 वर्ष आपल्याला थांबावं लागेल. आणि दुसरा पर्याय बहुतेक तुमच्या आईला जड जाईल. याचा अर्थ आता देवधर गेलाय हे सिद्ध करण्यासाठी धडपड धावपळ सुरू होईल. आणि तो बनावही असू शकतो. पण आमचा देवधर हयात असेल ना. का असं सवताच्या जीवावर उठलायस? वैद्य बुवा दवा द्या त्यात तर गुमान घ्यावी. भल्या घरचा दिसतोयस, मग काही स्वतःची अशी दशा करून घेतलीस? काय करायचं तुला? तू जा बघू इथून. नाही नाही, मी असा कसा जाणार? तुम्हाला काय माझ्या पहाऱ्यावर बसवलंय का? मग काय, वैद्य बुवा सांगूनच गेलेत मी पुत्र या पोरावर ध्यान ठेवा म्हणून. तुला ठाव आहे का? काय? अरे कालपासून 10 जण विचारून गेलेत. कशाबद्दल? आता आणखी कशाबद्दल विचारणार? अरे तुझ्याबद्दल. पण वैद्यबुवांनी साफ सांगितलंय त्यासनी आता बरं नाही तवा 3-4 दिवसानंतर चौकशी करा. तू घरातून पळून आलायस का? हे बघा, तुम्ही असे मला प्रश्न करून बेजार करणार असाल ना तर तुम्ही जा बघू इथून. तू असं का कावतोयस? कशा पाय? मला काळजी वाटते म्हणून विचारतो ना. काळजी वाटते असं म्हणतच माझी अवस्था झाली अशी. तू काय बोलला का? हे बघा, तुम्हाला माझ्यावरती लक्ष ठेवायला सांगितलंय. मी काय म्हणतो ह्याच्यावरती लक्ष ठेवायला नाही सांगितलंय तुम्हाला. तू लई चिडायला लागलायस. बरं बाबा, मी गुमान बसतो आणि तू बी बस. Thank you.
हे काय करताय वहिनी साहेब? पिंपळाची पूजा करते. मंदिरातल्या गुरुवांनी सांगितलंय 21 बुधवार पिंपळाची पूजा करायची. त्याला पाणी द्यायचं, साखर द्यायची, म्हणजे जिथे कुठे असतील तिथून परत येतील. मग साखर कुठे आहे? अहो बोला की, चिमुटभर साखर आणता आली नाही म्हणून. साखर नसले म्हणून काय झालं? देवाला भाव समजतो. थांबा जरा. भानुताई, ओ भानुताई, जरा इकडे येता का? ताने नको. ए शाणे ताने, तू नोकर आहेस ना माझी? मग तू ये माझ्यापाशी, मला का बोलवतेस? चुकलं चुकलं भानुताई. हा पण मी काय म्हणते, थोडी साखर आणून देता का? तुम्ही काय करताय? भातुकली भातुकली खेळताय? वय वय, तुम्ही येताय का खेळायला? मी पण. ए मी साखर आणू आणि लाडू पण आणते. थांबा भानुताई, खोटं बोलून केलेली पूजा देवापर्यंत पोहोचत नाही. भानुताई, मला साखर नैवेद्यासाठी हवी. मी देवाची पूजा करते ना. पण देव कुठे? हा काय देव आहे? त्याची पूजा मनापासून केली ना की सगळं मनासारखं होत. मनासारखं होत म्हणजे? तुम्हाला नाही समजायचं ते. का नाही समजायचं? न जमजायला मी काय वेडी आहे? सगळं जमजतं मला. मला सगळं समजतं म्हणूनच ताईने हिच्यावर लक्ष ठेवायला सांगितलंय मला. सांग मला, सांग, मनासारखं होतं म्हणजे काय? अहो मनासारखं होतं म्हणजे आपले देवधर भाऊ आहेत नव, तो तर किंमत मिला. असं नाही बोलायचं. ते यावत म्हणून तर ही पूजा. थांब, मी तुझं नाव ना ताईलाच सांगणार आहे, तुझं पण सांगणार आहे. सांगणार आहे ही असली पूजा करताय तुम्ही. थांब. हाय, किती उशीर, किती वेळ वाट बघायची? ए, ही हेमा मालिनी इकडे काय करतेय? हेमा मालिनी कुठे आहे? हेमा मालिनी कुठे आहे? मला हेमा मालिनी म्हणाले. हो का? सॉरी, मला माहित नव्हतं. मलाही अलीकडेच कळलंय त्या मला हेमा मालिनी म्हणतात. काय तुला? सॉरी मॅडम. नाही, हेमा मालिनी म्हटल्याबद्दल सॉरी म्हणायची काही गरज नाही. पण बाकी काय? बाकी काय म्हणजे? जाऊ दे ना. जाऊ दे कस? बर, पण तुम्ही कोण? मी अतुलाचा मोठा भाऊ. बर, मागे एका भलत्याच माणसाला माझा काका म्हणून घेऊन आली होती. काय ग, आठवतय ना? तुम्हालाही आठवतय? मी कशी विसरेन? पण तुम्ही घरी सांगा हा,
अतुला कॉलेजमध्ये येते पण वर्गात बसत नाही. आणि वर्गात बसली तर फळ्याकडे लक्ष नसत. असं करून कसं चालेल? हो मी बाबांना नक्की सांगेन. आणि तिचा अटेंडन्स कमी आहे. कमी म्हणजे अगदी काळजी वाटावा इतका कमी आहे. काळजी वाटतेस हो म्हणजे हिला नाही आम्हाला. खर तर इतकी हुशार मुलगी आहे. जरा अभ्यासात लक्ष घातलं ना तर युनिव्हर्सिटी मध्ये टॉप करेल. माझे बाबा आहेत ना ते नेहमी एक वाक्य म्हणतात, घोड्याला पाण्यापर्यंत नेता येतं पण त्याला पाणी पाजता येत नाही. ते पाणी घोड्याने स्वतःच प्यायला लागतं. बोल तू मला घोडा का म्हणाला? अरे हो मी घोड्याचा अपमान केला नाही का? अरे बरोबर घोडा नाही हिला घोडी म्हटलं पाहिजे नाही का? स्त्रीलिंग पुल्लिंग बरोबर आहे बरोबर. बरं बाबा नाही तर काय म्हणूया, झाडो म्हणू का घुबड म्हणू का चालेल ना. या आठवड्यात काय काय काम सांगितली होती? वकार झाडायची होती, घराची कौलं लावायची होती आणि झालं तर आळामागचं गवत पण छाटायचं होतं. गोठ्यावरचा माळा नीट करायचा होता, कमानी खालचा कचरा भी साफ करायचा होता. समद कंदील पुसाय सांगितलं होतं आणि घरामागचं अंगण भी सारवायचं होतं. त्यातली किती राहिली आहेत? नाही आता होतील की समदी. मग एक काम त्यातच वाढवून देते. लगेच एकमेकांकडे बघायची गरज नाहीये. त्या खोताकडे जाऊन बघा जरा. जाऊ दे. आधी जे काम सांगणार आहे ते रातोरात तातडीने व्हायला हवंय. रातोरात? हो अशी कामं रातोरातच उरकावी लागतात. खर तर पंचक्रोशीतलेच पण तुर्तास आपल्या वाडीतले पिंपळ छाटून टाका. फारच बाई पानं सळसळतात त्याची. रात्रीचं भय वाटत. समजलं ना मालकीन बाई? पिंपळाचे झाड छाटाय सांगताय? पण पिंपळ म्हणजे आपल्या वाडीचं वैभव. पिंपळ पुढे करून वैभव दाखवण्याची गरज नाही आहे आम्हाला. करणार का नाही ते सांगा. पिंपळाचं झाड छाटायचं ते पण विनाकारण. हे लय बंगाळ काम आहे. करणार का नाही ते सांगा. मला चालवून द्यायचीच नाही. ज्या गोष्टीपासून धोका आहे ना अशा गोष्टी मला मुळापासूनच छाटायला आवडतात. न जाणो पिंपळ पळून तो देवधर दारात उभा राहिला म्हणजे. नको नको ते भयच राहायला नको. अव कसलं भय म्हणताय सा? मला ठाव आहे ही बाई एवढी का भेटली आहे ती. का बर Thank you.
कोण आपण? काय वय ओळखलं नाहीत वय का? आता ओळख विसरलात? तू सॉरी आय मीन तुम्ही तुम्ही इथे कशा एकदम? तुमच्या भावाला शोधत शोधत आले. खरं सांगताय? मो अरे सिरियस? इथे आले नसते तर सिरियस झाले असते. पण तुम्ही एकदम ह्या अशा अवतारात का आलात? कसे दिसतेय? छान दिसतेस. हा कोण बोललं? नाही ते नाही, पण तुम्ही एकदम अशा का आलात? अशा म्हणजे एकदम हे असं टिपिकल गावातल्या मुलीसारखं. मी काय म्हणत होतो की देवधर साहेबांची केस एकदम क्लिअर आहे. मग तुमचं काय म्हणणं आहे? नाही म्हणणं नाही आहे, विनंती आहे. छोटीशी विनंती अशी की तुम्हालाही तसंच वाटतं असं जर तुम्ही लिहून दिलं तर. त्या एवढ्याशा पोराला काय उत्तर द्यायचं? त्याने जर मला विचारलं की तुम्ही माझे आजोबा आहात मग मी इथे का, काय उत्तर आहे माझ्याकडे?